नमस्कार, आज आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अप्रतिम व जबरदस्त असे मराठी भाषण पाहणार आहोत. ईश्वराने कोकिळेला कंठ अन मोराला पिसारा दिला, तसे मानवाला बुद्धी आणि कलेचे वरदान दिले. कला शिकवून येत नाही, ती उपजत असावी लागते. तिला प्रोत्साहन मार्गदर्शन लाभावे लागते, मग आपल्या अलौकिक प्रतिभेतून तो कलावंत सुंदर कलाविश्वाची निर्मिती करतो. अशीच एक अभिजात वक्तृत्वाची कला लाभलेले लोकोत्तर लोकनेता यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कार्यास वंदन करून सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. यशवंतरावांच्या आईचे नाव विठाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव होते. त्यांचे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर यशवंतराव यांची आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून यशवंतरावांना शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि BA LLB झाले. यशवंतराव लहानाचे मोठे होत असतानाच ते राजकारणातही सक्रिय होते. 1942 स्वातंत्र्य लढ्यात भूमिगत होऊन त्यांनी कार्य केले. 1 नोव्हेंबर 1956 स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली. तसेच 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरणात स्थापना झाली. या नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. पुढे त्यांनी संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली. या सर्वच खात्यात त्यांनी स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविला. या सर्व काळात त्यांना सदैव साथ त्यांची पत्नी सौ वेणुताई यांनी दिली. अगदी शून्यातून यशवंतराव चव्हाण यांनी आपलं नाव आपल्या कामगिरीच्या जोरावर उभं केले होते. आपण केलेल्या कष्टाची जाण त्यांना होती. कोणत्याही पदाचा त्यांनी गैरवापर कधीच होऊ दिला नाही. आपल्या समाजातील दारिद्र्य मिटवून टाकणं हे त्यांचं एक स्वप्न होते. महाराष्ट्राला व देशाला कसे प्रगतीपथावर नेता येईल हाच विचार त्यांनी नेहमी केला. ते प्रगत विचारांचे होते. महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या कर्तृत्वाने राज्यातच नव्हे तर देशात आपले नाव उंचवणारे यशवंतराव चव्हाण हे बालपणापासूनच एक विचारी, विवेकी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे कर्तृत्व घडवले होते. गरिबी म्हणजे काय, संघर्ष म्हणजे काय हे त्यांनी बालपणापासून अनुभवले होते. आपल्या पुढच्या काळात नेतृत्व करत असताना जनसामान्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये याची काळजी यशवंतराव चव्हाण यांनी नेहमीच केली. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेली मेहनत खूप मोलाची आहे, परंतु आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे त्यानुसार पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं व्यक्तिमत्व घडावं अशी इच्छा संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. आज खरं तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वाची गरज आहे. म्हणून शेवटी एकच म्हणावेसे वाटते, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चारित्र्य त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या सम व्हावे हाच सापडे बोध खरा, आपण त्यांच्या सम व्हावे हाच सापडे बोध खरा. धन्यवाद.